आणि मुंबईमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस बरसतोय। पश्चिम द्रुतगती मार्गावरती त्यामुळे वाहतूक कोंडी झालेली आहे। पश्चिम उपनगरांमधून मुंबई शहराकडे येणाऱ्या मार्गावरती वाहनांच्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत। त्यामुळे कामावर निघालेल्या मुंबईकरांचा खोळंबा झालाय, नोकरदार वर्गाचा खोळंबा झालेला आहे। पूर्व उपनगरांमध्ये ज्याप्रमाणे धुवाधार पाऊस बरसतोय, पश्चिम उपनगरांमध्ये सुद्धा पाऊस बरसतोय। मुंबईमधल्या मुसळधार पावसामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावरती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे। पश्चिम उपनगरातून मुंबईकडे येणाऱ्या मार्गावरती वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत आणि कामावर निघालेल्या मुंबईकरांचा त्यामुळे खोळंबा होतोय। निलेश बुधावले आपल्याला या संदर्भात माहिती देत आहेत। निलेश, तू सध्या कुठे आहेस आणि काय चित्र आहे पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतुकीचं? प्रज्ञा, सध्या पश्चिम उपनगरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये येणाऱ्यांची संख्या असते मुंबईमध्ये, आणि त्यामुळं आज सकाळपासूनच पावसाचा जोर पाहिल्यानंतर एकंदरीतच वाहतूक समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे। यामुळे कुठेतरी दृश्यमानता देखील कमी झालेली आहे, आणि त्यामुळं जर पाहायला गेलं तर पश्चिम द्रुतगती मार्गावर जोगेश्वरी, गोरेगाव, अंधेरी, विजयपार्ले, सांताक्रुज या भागात वाहनांच्या लांबच लांब सध्या रांगा पाहायला मिळत आहेत, आणि त्यामुळे वाहन संत गतीनं सध्या सुरू जात असल्याची देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। अशीच परिस्थिती काही वेळ आणखी जाण्याची देखील शक्यता आहे, कारण आज दिवसभरच मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस कोसळण्याची शक्यता आहे। खास करून पुढचे 2 तास मुंबईकरांसाठी महत्वाचे असणार आहेत। मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची देखील शक्यता हवामान खात्याच्या वतीनं वर्तवण्यात आलेली आहे। अरबी समुद्रात एकंदरीतच निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे, आणि त्यामुळे पाऊस कोसळतो आहे आणि दुसरीकडे वाहतूक समस्येचा सामना सर्वसामान्य मुंबईकरांना करावा लागत आहे। प्रज्ञा, निलेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।